श्रीमंत होण्यासाठी महत्त्वाच्या वास्तू टिप्स। एक, श्रीमंत होण्यासाठी व्यवसायाच्या ठिकाणी आग्नेय कोपऱ्यात एक छोटी हिरवी सुंदर वनस्पती ठेवा, त्यामुळे व्यावसायिकाचा आत्मविश्वास वाढतो। दोन, ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा चांदीचे नाणे ठेवा। तीन, दक्षिण पूर्व दिशेला हिरवा रंग द्या, दक्षिण पूर्व दिशेला हिरवे पडदेही लावता येतात। चार, कार्यालयात दाराकडे पाठ करून बसू नका, तुमच्या बसलेल्या खुर्चीच्या मागे वाहत्या पाण्याचे किंवा साचलेल्या पाण्याचे चित्र लावू नका, तसेच तुमच्या खुर्चीच्या मागे बुडत्या जहाजाचे चित्र नसावे। पाच, खुर्चीच्या मागील बाजूस सूर्योदयाचे चित्र ठेवा, तसेच खुर्चीच्या मागील बाजूस डोंगराचे चित्र ठेवा। सहा, तुमच्या ऑफिसच्या उत्तर पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यात पैशांनी भरलेल्या जहाजाचे किंवा बोटीचे चित्र लटकवा जे तुमच्या दिशेने येत आहे। सात, क्रिस्टल श्रीयंत्र, क्रिस्टल बॉल, क्रिस्टल टर्टल श्रीयंत्र, क्रिस्टल पिरामिड, देवाची मूर्ती कार्यालयात किंवा दुकानात टेबलावर ईशान किंवा उत्तर दिशेकडे ठेवल्याने कामाची क्षमता वाढते। आठ, घराच्या बाहेरच्या मुख्य दारावर चुकूनही आरसा लावू नका। नऊ, घराच्या मध्यवर्ती भागात शौचालय बांधू नका, तसेच घरातील रंग कधीही जुना होऊ देऊ नका। दहा, औषधे ईशान्य कोपऱ्यात ठेवावी, यामुळे औषधाचा दर्जा वाढतो। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर असेल। अकरा, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बाग असेल तर आधाराने क्लाइम्बिंग वेली लावू नये। बारा, मुख्य प्रवेशद्वाराच्या दक्षिणेला मनी प्लांट लावा, घराच्या उत्तर ईशान्य कोपऱ्यात आरसा लावा। तेरा, नेहमी बसून पाणी प्या, उभे राहून कधीही पाणी पिऊ नका। चौदा, पाण्याने भरलेल्या एका लहान भांड्यात धातूचे कासव ठेवा आणि ते तुमच्या घराच्या उत्तरेकडील भागात ठेवा, यामुळे घरमालकाचे आयुष्य जास्त असते। पंधरा, मुख्य दरवाजा समोर कारंजे ठेवल्याने घरात संपत्ती येते। सोळा, बेडरूम समोर अशा वस्तू ठेवू नका ज्यामुळे अपूर्ण कामांची आठवण येत राहते। सतरा, काळ्या कपड्यात तुरटीवर स्वस्तिक चिन्ह बनवून घरात ठेवल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरात धनसंपत्ती वाढते। अठरा, घरात पैशाची कमतरता असेल तर हस्त नक्षत्रात डाळिंबाचे रोप लावावे। एकोणीस, सकाळी दारात पाण्याचा ग्लास ठेवा, यामुळे संपत्ती वाढते। वीस, शुक्रवारी रात्री कालीगुंजा तिजोरीत ठेवल्याने धनात वाढ होते। एकवीस, श्री शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्ही प्राप्त होतात। बावीस, श्री गायत्री यंत्राच्या पूजेने संपत्ती वाढते, श्री कुबेर यंत्राची पूजा केल्याने घरामध्ये अपार संपत्ती येते, तसेच श्री बृहस्पती यंत्र देखील संपत्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते। तेवीस, श्री मंगल यंत्राची पूजा केल्याने कर्ज दूर होते आणि घरामध्ये संपत्ती येते। चोवीस, तिजोरीत सिंदूर सोबत हँडल्स ठेवल्याने संपत्ती मिळते। पंचवीस, एका बाजूच्या नारळावर सिंदूर लावा, लाल कपड्यात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा, यामुळे संपत्ती वाढते आणि व्यवसायात प्रसिद्धी मिळते। सव्वीस, फुंकून कधीही आग विझवू नका, कारण अग्नी ही देवता मानली जाते, अग्नीचा अनादर झाला तर संपत्तीचाही नाश होतो। सत्तावीस, घराच्या ईशान्य कोपऱ्यात भिंतीजवळ भूमिगत टाक्या, नळ, कारंजे असतील तर घरात समृद्धी राहते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात। अठ्ठावीस, जीवनात समृद्धी आणि आनंदासाठी ड्रॉइंग रूम पेटी, जुनी वर्तमानपत्रे, सुकलेली फुले यापासून मुक्त ठेवा। एकोणतीस, श्रीमंत होण्यासाठी भीती, राग, चिंता किंवा कोणत्याही नकारात्मक भावना व्यक्त करणाऱ्या वस्तू वापरणे टाळा। खोलीत नेहमी कला वस्तू वापरा जे सकारात्मक भावना व्यक्त करतात, यामुळे घरातील संपत्ती वाढते। तीस, ज्या घरात काटेरी झाडे नसतात ते घर समृद्ध होते। घरामध्ये जास्त भांडी ठेवायची असतील तर वायव्य कोपऱ्यात ठेवा, यामुळे घरात समृद्धी येते। एकतीस, किचनच्या उजव्या बाजूला कपाट ठेवल्याने घरात आनंद होतो व प्रगतीचे मार्ग खुले होतात। बत्तीस, ड्रॉइंग रूम मध्ये किंवा मुख्य दरवाजाजवळ मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नका, अन्यथा घरात आशीर्वाद राहणार नाही। तेहतीस, विवाहित मुलाने उत्तर पश्चिम खोलीत राहू नये, अन्यथा तो आपल्या वडिलांना पैसे कमविण्यास मदत करणार नाही।
34. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी 2 अख्खी काळी उडीद पापड घेऊन त्यावर थोडे दही आणि सिंदूर घाला. हा उपाय 7 वेळा करा, यामुळे घरातील संपत्ती वाढेल. 35. दररोज सकाळी स्नान करून स्फटिक श्री यंत्राचे दर्शन घेतल्यास तुमच्या घरी आशीर्वाद येतात. 36. घरामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी पिरामिड यंत्र भिंतीवर लटकवा. 37. पश्चिमेतील दोषांमुळे संपत्तीचा नाश होतो, या दिशेला वरुण यंत्र किंवा चंद्रयंत्र स्थापित करा आणि नियमित पूजा करा. 38. घराच्या पूर्व दिशेला दोष असल्यास धनात वृद्धी होत नाही, सूर्य यंत्राची स्थापना करा. 39. बेडरूम मध्ये खोटी भांडी ठेवू नका, नाहीतर घरातून पैसा निघून जाईल. 40. घराच्या अंगणात अशोक आंबा किंवा द्राक्षाचा वेल असेल तर घरातून संपत्ती जात नाही. 41. खाऱ्या पाण्याने घराचे मजले धुणे किंवा पुसणे आर्थिक प्रगतीचे नवीन स्रोत उघडते, यामुळे व्यवसायात पैसा येईल. 42. घराच्या दक्षिण दिशेला दगड किंवा प्लास्टरच्या मूर्ती बसवल्याने घरमालकाला आर्थिक लाभ होतो. 43. संपत्ती वाढवण्यासाठी गॅस आणि सिंक एकमेकांच्या जवळ ठेवू नका. 44. घरात केळीची 2 रोपे लावल्याने माणूस श्रीमंत होतो. लक्षात ठेवा की सकाळी आणि संध्याकाळी केळीच्या रोपाजवळ दिवा लावा. 45. गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळे फळ अर्पण करा, यातून श्रीमंत होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची इच्छा असल्यास वर नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून तो जीवनात भरपूर पैसा कमवू शकतो. वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.